तुम्ही कसं बघताय की एक मंत्री स्वतःला वाचवण्यासाठी धडपड करताय आणि दुसरीकडे दोन केंद्रीय तपास यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या तयारीत आहेत? नाही, अनिल देशमुखांकडे पर्याय तरीही आहे. सीबीआयची केस वेगळी आहे, तिथे कदाचित पर्याय नसेल, पण ईडीच्या केसमध्ये पर्याय आहे. कारण ईडी ही इकॉनॉमिक ऑफेन्सचा तपास करणारी यंत्रणा सध्या अनिल देशमुखांच्या बाबतीत तपास करत आहे. याच्यामध्ये प्रश्न असा असतो इकॉनॉमिक ऑफेन्समध्ये की जर तुमच्याकडून काही रिकव्हरी व्हायची असेल, मालमत्ता केसमधली गुन्ह्यामधली मालमत्ता तुमच्याकडून हस्तगत करायची असेल तरच तुमच्या कस्टडीची गरज असते. किंबहुना त्यांच्या वकिलांनी जर तसा युक्तिवाद समोर आणला तर अरेस्ट न करता चार्जशीट पाठवलं जाऊ शकतं. आज जे चार्जशीट शिंदे आणि पालांडे यांच्या विरुद्ध गेलेलं आहे त्या चार्जशीटच्या वृत्तांतामध्ये अनिल देशमुखांचा उल्लेख आहे, अपुऱ्या चौकशीचा उल्लेख आहे. त्यावरून असं एकंदर दिसतं की चौकशीसाठी अनिल भाऊ देशमुखांना आज ना उद्या ईडीकडे जावंच लागेल. कोर्टाचे पर्याय संपल्यानंतर जावंच लागेल, पण ईडीकडे जाऊन ते आपल्या स्टेटमेंटमध्ये अशी भूमिका घेऊ शकतात. आणि जर अशी मालमत्ता हस्तगत करण्यासाठी त्यांची कस्टडी आवश्यक असेल तर मात्र अटक टळू शकणार नाही. या ठिकाणी जे पैसे रिकव्हर झाले, सक्षमतेचा गृहमंत्र्याचा मुद्दा उपस्थित झाला, एकंदर वजे प्रकरण जे परमबीर सिंगापर्यंत जातं तोही मुद्दा उपस्थित झाला, दोन्ही माझ्या मित्र प्रवक्त्यांची एक राजकीय पक्षाचा प्रवक्ता म्हणून बोलतानाची जी अपरिहार्यता असते ती थोडीशी बाजूला ठेवून आपण निस्पृहपणे जर याच्याकडे बघितलं तर ते ओएसडी आहे शिंदे आणि पालांडे जे स्वीय सहाय्यक आहे, यांना जेव्हा अटक होते तेव्हा हे कुठलीही मनी ट्रान्झॅक्शन हे पालांडेच्या पर्सनल अकाउंटमध्ये किंवा शिंदेच्या पर्सनल अकाउंटमध्ये गेल्याचं निष्पन्न होत नाही. तर ईडीला जो एक ट्रॅजेक्टरी, जो एक नकाशा ईडीनी डिजिटल मॅपिंग आपण ज्याला म्हणू टेक्नॉलॉजीच्या साह्याने काढलेला आहे ते असं आहे. बर पुरावा पण आपल्याला म्हणता येईल ज्या पद्धतीनं आले, ऐवज्य पद्धतीने पैसे आले, हॉटेल मालकांनी ते कुंटे जे म्हणतात तोही मुद्दा बरोबर आहे, पण अँटी करप्शन मध्ये तशा प्रकारचे सेक्शन जर त्या केसमध्ये लावले गेले तर अँटी करप्शन कायद्यानुसार लाच देणारा आणि लाच घेणारा हे दोघेही आरोपी होतात, त्याच्यामुळे त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होऊ शकते. उद्या हॉटेल मार्कांवर ते सुद्धा वाचू शकतात. प्रश्न असा पडतो की माझ्या सहाय्यक, माझा ओएसडी हा कोणासाठी काम करत होता? तर निर्विवादपणे तो अनिल देशमुखांसाठीच काम करत होता. हे तर काही बघायला, याला तर काही आजच्या कंगनाला आरसा लागत नाही. आता एखाद्या वेळी कंगना राणावतला आरसा लागेल बघायला, ते बीजेपीवाले बघतील तिचं काय करायचं ते, पण आजच्या कंगनाला आरसा लागत नाही. तसं हे कंगण स्पष्ट आहे, त्याच्यामध्ये जनतेचा असा एक रुख झालेला आहे की जर ईडीने एवढं सगळं शोधून काढलं तर अनिल भाऊ देशमुखांना अटक का होत नाहीये? अनिल भाऊ देशमुख प्रयत्न करत आहे आपली अटक टाळण्याची. आता जे सुप्रीम कोर्टाने मेसेज दिले, सुप्रीम कोर्टाने क्लिअर कट त्यांना सांगितलं की आमच्याकडे तुम्हाला कुठलाही रिलीफ मिळणार नाही, तुम्हाला अँटिसिपेटरी बेल असेल, अटक व्हायचं नाही व्हायचं ते खालच्या कोर्टांना, सेशन्स कोर्टांना आणि हायकोर्टांना पॉवर आहे, तुम्ही खालच्या कोर्टामध्ये पिटिशन घेऊन जा. अनिल भाऊचं पिटिशन जर अशा रीतीनं सुप्रीम कोर्टाने खाली ढकललं असेल तर मला वाटत नाही की खालचे कोर्ट सुद्धा त्यांना काहीतरी त्याच्यामध्ये रिलीफ देऊ शकतील. मग राहता राहता एक मॉरॅलिटीचा मुद्दा या ठिकाणी बोलून गेलं पाहिजे की भुजबळांची चौकशी झाली, भुजबळांच्या चौकशीमध्ये अटक झाली, भुजबळ जेलमध्ये राहिले, एक समन्स एकदाच फक्त यांचे सर्वे सर्वा शरद पवार साहेबांना गेलं, ते ताबडतोब निघाले आणि ईडीच्या कार्यालयात जायला निघाले. नंतर ईडीने सांगितलं की नाही आता गरज नाही, तुम्ही येऊ नका. हे जे आपले कायद्याची बाजू राखणे, ते संविधानिक मानदंड आहे, ते पाळण्याचं नैतिक बंधन आपल्यावर माजी गृहमंत्री म्हणून आहे. आणि म्हणून मला वाटतं की अनिल भाऊंनी खऱ्या अर्थाने निघरेपणाने जे काही आरोप झालेले आहे त्यांना फेस करण्यासाठी ईडीच्या कार्यालयात जाणं. तुम्हाला काय दिसतंय अँटेलिया, तू आज ईडीची चार्जशीट काय हे प्रकरण आहे, म्हणजे हे सर्वसामान्यांच्या आकलनाच्या बाहेर झालेलं आहे, तुम्हाला काही कळलं असेल तर महाराष्ट्राच्या जनतेला सांगा. निश्चितपणे हे जे तू शेवटचं बोलला की जितकं नामांकित आणि वैभवशाली मुंबई पोलीसचं नाव लौकिक होता
त्या लौकिकाला ज्या पद्धतीनं काळीमा लागलेला आहे, मला हे बोलताना आंतरिक वेदना होतात, त्या वेदनेसह मी हे वक्तव्य करतो की पहिल्यांदा अशी परिस्थिती झालेली आहे की मुंबईचा माजी पोलीस आयुक्त हा पोलीस त्याला शोधत आहे, त्याच्यावरती लुकआउट नोटीस ठेवण्यात आलेला आहे आणि राज्याचा गृहमंत्री अटकेपासून आपला बचाव करण्यासाठी विविध संवैधानिक पवित्र्याचा आधार घेऊन कोर्टाच्या पायऱ्या या नात्या झिजवत आहे. ही खऱ्या अर्थाने अधोगती आहे. आपण याच्यातला राजकारणाची खालची पातळीही आपण समजून घेऊ शकतो, पण राजकारण करत असताना किमान पक्षी ज्या संवैधानिक यंत्रणा आहे त्यांची इतकी नाचक्की आजपर्यंत इतिहासात भारताने जगाने आणि महाराष्ट्र इंडियन तर नाहीत बघितली, हे फार मोठं प्रकरण आहे. तेलगीमध्ये मला आठवतं शर्मा साहेब कमिशनर होते, वगळ श्री श्रीधर वगळ होते, त्यांना सुद्धा अटक झाली होती, पण त्यावेळी हे दोनही अधिकारी समोर जाऊन यांनी अटक आहे तो कायद्याचा ससेमिरा ठीक आहे त्यांनी हे केलं, आव्हान केलं त्यांनी. तसं यावेळी परमबीर सिंग करताना दिसत नाहीये, अनिल भाऊ देशमुख करताना दिसत नाहीये. ही अधोगती इतक्यावर थांबत नाही. तर याचं मूळ जर शोधायचं असेल तर अँटेलियाच्या बाजूला केनिल वर्थ म्हणजे या संस्था कशा आल्या. आता हे फार सोपं आहे की बीजेपी केंद्रामध्ये आहे म्हणून बीजेपीने त्या आल्या आणि बीजेपी याच्यातलं लॉजिक थोडं समजून घेतलं पाहिजे. राजकारणासाठी आपण बोलूया की बीजेपी केंद्रात आहे म्हणून त्याने या सगळ्या यंत्रणा पाठवल्या, ती आर्ग्युमेंटसाठी वावदुकीसाठी ठीक आहे. पण केनिल वर्थ मध्ये आपल्या देशातले बीआरसीचे सगळ्यातले टॉपचे ऍटॉमिक सायंटिस्ट राहतात आणि ती बिल्डिंग अँटेलियापासून थोड्या अंतरावर आहे जिथे ही स्फोटकं पेरल्या गेली होती. या स्फोटकाचा संबंध वाया नागपूर जरी येत असला तरी या संबंधाने एक ईमेल तिहार जेलमधून आलेला आहे. त्या ईमेलचा संबंध पाकिस्तानामध्ये असलेला एक दहशतवादी जो पुलवामाच्या स्फोटामध्ये वॉन्टेड आहे त्या दहशतवाद्याशी लागतो. तिथून काही टेलिफोनिक कन्वर्शन प्रदीप शर्मा असेल किंवा वजय असेल किंवा मग दस्तूर खुद्द कमिशनर परमबीर सिंग असेल यांच्या संभाषणाची यांच्या कुठल्या तरी एखाद्या हिडन कॉलशी आलेला आहे आणि म्हणून हा दहशतवादी कट असू शकतो. त्यासाठी इथं एनआयए आलेला आहे. उगाच आग पाकड करून राजकीय वाहतुकीत विषय न नेता ही गोष्ट समजून घ्या, कारण एनआयएचं प्रकरण सोपं नाही आहे. एनआयएचं प्रकरण अतिशय गंभीर आहे. दुर्दैव आहे आपलं की या वाहतुकीमध्ये अनिल भाऊच्या आणि परमबीरच्या आपण त्याचा तपासच विसरून गेलो, त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही आहे. कारण भिवंडीला जे एनआयए मध्ये कांड्या ठेवल्या वाजेनी त्या डिटोनेटर नव्हत्या, त्याचा कोणी बॉम्ब तयार करू शकत नव्हतं, त्याचा स्फोटही होणं शक्य नव्हतं. पण भिवंडीच्या गोडाऊन मध्ये 300 डिटोनेटर जिवंत सापडलेले आहे, म्हणजे कुठेतरी तयारी होती. त्याचप्रमाणे बँगलोर आणि हैदराबाद या ठिकाणी दोन माणसं, एक मुंबईमध्ये पण एका माणसाला अटक झाली, कशासाठी युरेनियम ठेवलं म्हणून. युरेनियम हे ऍटोम बॉम्ब बनवण्याचं रसायन आहे आणि या सगळ्या घटना 4.5 महिन्याच्या कालावधीमध्ये होत असतात, म्हणजे काही सगळे योगायोग असतात का? निश्चितपणे काहीतरी मोठा कट या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न होतो आहे या चर्चेच्या वाहतुकीमध्ये. आता सीबीआय मुळा परमबीर सिंघानी 100 करोडचे आरोप केले, त्याच्या आधी ते म्हणाले की ही गोष्ट मी शरद पवार साहेबांना भेटून सांगितली, मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरे साहेबांना भेटून सांगितली की असं असं डिमांड केली होती, त्या पत्रात ते लिहितात. हे पत्र तिकडे हायकोर्टामध्ये गेल्यानंतर हायकोर्टाच्या निर्देशानुसार सीबीआयला तपास दिला म्हणून सीबीआय आलं. आता सीबीआय हे 100 करोडचे तपास करत असताना जेव्हा त्यांना ती वजेच्या मोटारीमध्ये पैसे मोजण्याची मशीन सापडल्यापासून सगळे धागे दोरे समजले तेव्हा त्यांना कळलं की इथं प्रॉपर्टी सील करणं आवश्यक आहे, हस्तगत करणं आवश्यक आहे, जी मालमत्ता 50 करोडच्या वरती ऍलिगेशन आहे. म्हणून त्यांनी हे प्रकरण ईडीकडे पाठवलं. अशा या तीनही यंत्रणा म्हणजे एनआयए सीबीआय ईडी ह्या जरी केंद्रीय असल्या तरी त्याच्या येण्याची पार्श्वभूमी आपण नीट कायदेशीर समजून घेतली पाहिजे. आता या ठिकाणी प्रश्न मुख्य असा राहतो की सचिन वझेचं इंडक्शन कोणी केलं? प्रदीप शर्मा आज अटकेत आहे, सचिन वझे अटकेत आहे आणि हे अनिल भाऊ देशमुखांच्या प्रकरणापेक्षा 100 पटीनं गंभीर प्रकरण. मनसुख हिरेनची हत्या झालेली आहे, हे मर्डर केस आहे. मर्डर केस इज ऑलवेज सिरियस ऑफेन्स दॅन इकॉनॉमिक ऑफेन्स. आर्थिक गुन्ह्याच्या पेक्षा
पेक्षा हा मोठा गुण आहे हो, आणि त्याचा संबंध थेट दहशतवादी संशयित दहशतवादी कृत्याशी येतोय अशा प्रकरणामध्ये जर सचिन वझेचं तुम्ही पूर्ण प्रोफाईल त्याचं अँटीसिडंट आम्ही क्रिमिनल भाषेमध्ये त्याला म्हणतो ते अँटीसिडंट जर तपासले तर आणि ज्याप्रमाणे प्रदीप शर्मा निवडणूक लढला त्याचे अँटीसिडंट तपासले तर नीतिमत्तेच्या कारणावरून या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसण्याचा नैतिक अधिकार नाहीये. तुम्ही काहीही स्वतःला फुलं वाहून घ्या की आम्ही पहिल्या दहातले उत्कृष्ट उत्कृष्ट मुख्यमंत्री आहोत आणि आमच्या अशा उपाध्या तशा उपाध्या स्वतःच्या हाताने पाठ ठोकताना काय जातं. प्रश्न असा आहे की तुम्ही जनताभिमुख राहिलेले आहे का. तुमच्या सगळ्या यंत्रणा ह्या सत्ताभिमुख केलेल्या आहेत. तुम्ही मीडिया सुद्धा सत्ताभिमुख करून टाकलेला आहे. जे मीडियामध्ये न्यूज आज येतात त्या तुमच्याकडून पारित होऊन येतात. असं कसं समजू शकत नाही अनिल भाऊ देशमुखांना की रश्मी शुक्लाने कोणाचे नंबर टेप केलेले आहे आणि ते उजेडात आल्यावरती जाऊन माफी मागते तर तिला आम्ही माफ करून देतो. कोणाचे तरी कुठतरी लागे बांधे आहे बदललेले आहे. आज आपल्याला फक्त याच्यामध्ये अनिल भाऊ देशमुख आणि हे दिसतं. उद्या जर हे प्रकरण पुढे गेलं आणि तुम्ही त्या ऍडव्होकेट जयश्री पाटलांचं अफिडेव्हिट जर वाचलं तर त्यांनी तर थेट शरद पवार साहेबांवरती अलिगेशन्स केलेले आहे.